पुन्हा एकदा स्वागत आणि या घडीची एक मोठी महत्वाची बातमी आपण पाहतो. पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधीला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी भारतीय लष्कराने दिलेलं आहे. एलओसी वरील परिस्थितीबाबत संरक्षण मंत्री लष्कर प्रमुखांमध्ये देखील या घडीला चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. तर जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्कराकडून आज झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनानंतर आता परिस्थितीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याशी चर्चा करून सैन्य प्रमुखांना अद्ययावत राहण्याच्या सूचना देखील दिल्याची माहिती कळतीय. तर संरक्षण मंत्री देखील स्वतः वैयक्तिकरित्या या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याची माहिती कळतीय. एकंदरीतच पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही जी शस्त्रसंधीचं उल्लंघन, ज्यामध्ये आपण पाहिलं दोन जवान मारलेले गेलेले आहेत, तर त्या ठिकाणचा एक नागरिक देखील मृत्यूमुखी पडलेला आहे. आणि त्यानंतर एक मोठा डाव जो आहे पाकिस्तानचा तो हाणून पाडत असताना जी कारवाई भारतीय लष्करानं केलेली आहे त्यामध्ये दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात तळ जे आहे ते उद्ध्वस्त केल्याची माहिती या घडीची मिळते. आणि या महत्वाच्या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या घडीची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तान लष्कराकडून आज झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतरच्या परिस्थितीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली आहे. सैन्य प्रमुखांना अद्ययावत राहण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. तर संरक्षण मंत्री वैयक्तिकरित्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं कळतंय. तर एकूणच आता केंद्रीय पातळीवरती चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लष्कर जे आहे ते अधिक अलर्ट होताना आपल्याला बघायला मिळत आहे. सैन्य प्रमुखांना देखील संरक्षण मंत्र्यांनी अद्ययावत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एलओसीवरील परिस्थितीबाबत संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांमध्ये महत्वाची चर्चा झालेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता सैन्य प्रमुखांना अद्ययावत राहण्याच्या सूचना देखील संरक्षण मंत्र्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानकडून जे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, ज्यामध्ये आपण पाहिलं आपले दोन जवान या ठिकाणी शहीद झाले आणि एक तिथला नागरिक देखील मृत्यूमुखी पडलेला आहे, आणि अशामध्ये मग पाकिस्तानचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर देखील जशाच तसं चोख उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालं. आणि त्या अंतर्गत भारतीय लष्करानं आज सकाळी एक मोठी कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. यामध्ये 35 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. एक मोठी कारवाई भारतीय लष्कराकडून. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 35 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे. आणि या महत्वाच्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.